श्रद्धा वालकर सारखं एक प्रकरण आलं आणि आपण बघितलं संपूर्ण देश ढवळून निघाला. अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. एक तरुण मुलगी जिने आपल्या आई वडिलांचा विरोध झुगारून प्रेम केलं, विश्वास ठेवला आणि तिचा कसा विश्वासघात झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलं. मला वाटतं या घटनेतून आपण काहीतरी धडा शिकण्याची गरज आहे. एक गंभीर बाब समोर आली आहे, मुलींचं गायब होण्याचं प्रमाण, अपहरणाचे गुन्हे म्हणजे 363 गुन्हे वाढायचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि हा अतिशय गंभीर असा मुद्दा आहे. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुली स्वतःहून निघून गेलेल्या आहेत, लग्नाचं अमिष दाखवून त्यांना कुठेतरी फूस लावून पळवून देण्याचं काम झालंय. लहान मुली असल्यामुळे म्हणजे 18 वर्षाखाली मुली असल्यामुळे पोलीस सुद्धा गांभीर्याने या घटना लक्षात घेतात आणि मग नंतर तपासाअंती लक्षात येतं बऱ्याच मुलींना परत सुद्धा आणण्यात यश मिळालंय आणि मग कुठल्या तरी प्रेम प्रकरणात या मुली बाहेर गेल्याचं लक्षात आलं. मग कुठेतरी समाजाची भीती की त्या ठिकाणी आपली बदनामी होईल किंवा पोलिसांची कारवाई यापासून लांब राहण्यासाठी पालक आपल्या तक्रारी मागे घेतात किंवा पुढे येतच नाही. मला असं वाटतं की ही सामाजिक विकृती आहे, आपण सगळ्यांनी मिळून सोडवणं अतिशय गरजेचं आहे. मुलांनी पालकांनी सुद्धा आपला मुलगा मुलगी या दोघांशी सतत संवाद करणं गरजेचं आहे, संवाद वाढवणं गरजेचं आहे, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सरकार त्या ठिकाणी आहेच, पोलीसही त्या ठिकाणी आहेत, पण सामाजिक दायित्व म्हणून आपलीही ही काही भूमिका बनते की आपणही यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे, आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायला पाहिजे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.